देशाच्या सीमेवरील जवान हा देशाचे संरक्षण हातात बंदूक घेऊन करीत असतो, तर सजग, प्रहरी, पत्रकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून देशांतर्गत होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून असतो. आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करीत असतो, असे प्रतिपादन दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर आईसाहेब गवई यांनी केले. तक्षशिला महाविद्यालयामध्ये पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या विशेषांक संवाद क्रांतीचा लोकार्पण सोहळा सोमवार रोजी तक्षशिला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर आईसाहेब गवई होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून VCN न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राध्यापक PRS राव, प्राचार्य डॉक्टर पडवाल मल्लू, प्राध्यापक संजय घरडे, वसा संस्थेचे अध्यक्ष शुभम सायंके यांच्यासह अन्य मान्यवर, पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक सदस्य तसेच राज्य संघटक संदीप बाजड, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे नयन मोंढे यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते. संवाद क्रांती विशेषांकाचा लोकार्पण सोहळ्याला मार्गदर्शन करताना आईसाहेब गवई पुढे म्हणाल्या की पत्रकारांनी आपल्या लेखणीचा उपयोग कसा करायचा ते त्यांनी ठरवावं, मात्र लेखणीतून समाजहित हे जोपासल्या गेलंच पाहिजे. आजचा हा दिवस, आता सरांनी जसं सांगितलं की हे स्टेज काही साधन होतं, ज्या व्यक्तींना आपण ऐकणार आहात, ज्यांनी आपल्यासाठी या क्रांती, आजचा आपला जो संवाद क्रांती हा आमचा प्रकाशित झाला, अशी संवादात्मक भूमिका एकमेकांसोबत आपण पार पाडणार आहात, पार पाडली, त्या अनुषंगाने हा बोलण्याचा दिवस आहे. कारण आज वृत्तवाहिनी वृत्तपत्रांची काय कंडिशन आहे हे सगळं जगात विख्यात आहे. हे सगळं करत असताना आम्ही जरी मोठं होत असतो, वृत्तवाहिन्या जरी मोठ्या होत असत्या, वृत्तपत्र जरी मोठी होत असते, तरी याबद्दल काम करणारा जो व्यक्ती आहे हा फार मोठा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयाने, तक्षशिला महाविद्यालयाने आम्हाला 5 विद्यार्थी दिले. आम्ही 25 विद्यार्थ्यांचे जवळपास इंटरव्ह्यू घेतले होते, त्यापैकी 5 विद्यार्थी आज आमच्या VCN न्यूज चॅनलला आपण नेहमी बघतात. आनंदाची एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की कोमल इंगळे अगदी मेळघाटातल्या सेमाडो पासून 30 किलोमीटर अंतरावर असताना एका त्या गावातून आलेली ही विद्यार्थिनी, जिचा आपण रोज आवाज ऐकता, किती सुंदर बातम्या देते. हे जे हिडन टॅलेंट आहे, हे हिडन टॅलेंट तक्षशिला महाविद्यालयाने आम्हाला दिले. त्याला नुसतं थोडस पॉलिश करण्याचं काम आम्ही करतो आहे, बाकी काही गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपली आम्हाला गरज आहे. आपण आमच्या वृत्तवाहिनीमध्ये केव्हाही सादर आमंत्रित आहात. आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचं सशक्त माध्यम. सुमारे विदर्भामध्ये 14.5 लाख सेटअप बॉक्सवरती आम्ही दिसतो आहे. विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती आपण पाहतो. संपूर्ण विदर्भामध्ये GTPL आणि UCN माध्यमातून VCN नावाचं हे रुप्त आज मोठं झाडं बनलेलं आहे. आपण विदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार दृक श्राव्य माध्यमाचा उपयोग करून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये या. आम्ही आपल्याला निमंत्रित करतो आणि आपले विचार आमच्यापर्यंत येऊ द्या, एवढे बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकातून वंचितांना न्याय मिळवून दिला आणि रिपब्लिकन संदेश या साप्ताहिकाच्या माध्यमातून दादासाहेब गवईनीसुद्धा सहकार्याने चळवळीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकारांनी ध्येयवादी असायला हवे, ध्येय गाठण्याकरिता परिश्रम घेणे आवश्यक आहे. यावेळी आपल्या भाषणातून आईसाहेब गवई यांनी भूतकाळातील अनेक घटनांना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चव्हाण व कोमल इंगळे यांनी संयुक्तरित्या केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बबन इंगोले तर आभार प्रदर्शन नम्रता पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे प्राध्यापक विलास फरकाडे, प्राध्यापक बबन इंगोले, प्राध्यापक स्नेहा वासनिक यांनी केले होते. यावेळी जयकुमार पुंसे, कोमल इंगळे, प्राध्यापक माधुरी तट्टे, प्राध्यापक शिल्पा विधळे, यथार्थ रूपनारायण यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राध्यापक सचिन पंडित, प्राध्यापक सचिन वारोकार, प्राध्यापक शिल्पा विधळे, प्राध्यापक आकाश सरवटकर,
प्राध्यापक मयुरी तट्टे, प्राध्यापक अनिकेत मातने, प्राध्यापक दानी, प्राध्यापक योगिता कुंडेकर, प्राध्यापक काजल शिरभाते, प्राध्यापक सारंग जाधव, प्राध्यापक ममता इंगळे, प्राध्यापक दर्पण नागडा, प्राध्यापक जे डी देशमुख, प्राध्यापक पल्लवी भोंगाडे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे विद्यार्थी बादल वैद्य, प्रज्वल खोब्रागडे, गणेश खरसान, जयकुमार पुंसे, पवन कैथवास, नयन मोंढे, नितीन इंगळे, सागर तायडे, निकिता राऊत, प्रणिता टेंभरे, सुशील वानखडे, अर्जुन युवनाते यांच्यासह आजी व माजी विद्यार्थ्यांनी अनेक परिश्रम घेतले. आज जनसंवाद विद्या विभागातर्फे तक्षशिला महाविद्यालयामध्ये संवाद क्रांती या विशेषांकाचं प्रकाशन झालेलं आहे. अतिशय सुंदर असा विशेषांक या सगळ्या मुलांनी काढलेला आहे. एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून यांनी केलेला आहेच. आणि मॉड्युलर सिस्टीममध्ये नव्या पद्धती कशा येऊ शकतात वृत्तपत्रात याचं एक चांगलं उदाहरण या विशेषांकाने घालून दिलेलं आहे. मी साधना रेडिओच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिशाही या अंकाला शुभेच्छा देतो. हे विद्यार्थी जे कार्य करीत आहेत ते उद्या माध्यमांमध्ये फार यशस्वीपणे काम करतील याबद्दल मला तुम्ही मात्र शंका नाही. धन्यवाद. व्ही सी एन ब्युरो, अमरावती.